माझे नाव सर्वम प्रदीप बस्ते. माझ्या शाळेचे नाव भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा माळीवाडा. वर्ग चौथा क. अब्दुल कलामांच्या जीवनातील एक छोटासा प्रसंग. अब्दुल कलाम रामेश्वरममध्ये मस्जिद गल्लीत राहत होते. तिथे एक मोठे शिव मंदिर होते. ते खूप प्रसिद्ध होते. अब्दुल त्या मंदिरासमोर जायचा. काही लोकांना वाटायचं, हा मुस्लिम मुलगा इथे काय करतोय. खरं कारण म्हणजे त्यांना तिथल्या मंत्रांचा उच्चार ऐकायला खूप म्हणजे खूप आवडायचं. त्यांना त्याच्याला काही कळायचं नाही, मात्र त्यांना खूप आवडायचं. दुसरं कारण म्हणजे त्यांचा मित्र रामनाथ शास्त्री, तो पण तिथेच राहत होता. त्याचे वडील मुख्य पुरोहित होते. संध्याकाळी ते रामनाथचे वडील व रामनाथ पूजा करत होते. ते मंदिरात पूजा करत होते. अब्दुल भिंती मागून त्यांना पाहत होता. आणि मध्ये मध्ये हसत पण होता. तिकडे रामनाथ पण त्याला पाहून हसत होता. शाळेत ते दोघं एकसाथ एकाच बेंचवर बसत होते. ते दोघं भावासारखे होते. फक्त अब्दुल मुस्लिम होता आणि तो पांढरी टोपी घालायचा व रामनाथ हिंदू होता व तो यज्ञभवी घालायचा. त्यांना पाचवी कक्षेत असताना त्यांना एक नवीन शिक्षक शिकवायला आले. ते हातावर छडी मारत वर्गाची एक त्यांनी चक्कर मारली. ते अब्दुलच्या समोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले, ए पांढऱ्या टोपीच्या मुलगा, तुझी हिम्मत कशी झाली हिंदूच्या व मुख्य पुरोहिताच्या मुलासोबत बसण्याची. जा मागच्या बेंचवर जाऊन बस, असं ते म्हणाले. अब्दुल खूप दुःखी झाला. तो मागच्या बेंचवर जाऊन बसला. शाळा सुटल्यावर ते दोघं खूप रडले. त्यांना वाटलं आपली दोस्ती आता कधीही तयार होणार. अब्दुल घरी गेला. त्याच्या बाबांनी त्याला विचारले, तू रडत होतास का? अब्दुलने शाळेत घडलेला सगळा प्रसंग त्यांना सांगितला. इकडे रामनाथने पण आपल्या वडिलांना सगळा प्रसंग सांगितला. उद्या रामनाथ त्याच्याकडे पळत पळत आला आणि म्हणाला, अब्दुल चल, माझ्या बाबांनी तुला लवकर बोलवलं. अब्दुलला वाटलं आता मला आणखी बोलण्या खावा लागतो. तो गेला. तिथे शिक्षक बघून तो अजूनच घाबरला आणि रामनाथचे वडील म्हणाले, तुमचं कर्तव्य आहे की मुलांना दुरून ठेवू नये आणि त्यांचा जाती धर्म वेगळा करू नये, त्यांना मिसळून ठेवा. हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही अब्दुलची माफी मागा. तुम्ही आता या शाळेला शिकवूच नका, असं ते म्हणाले. शिक्षकांनी त्यांची व अब्दुलची माफी मागितली आणि म्हणाले, अब्दुल मला माफ कर, मी तुझं मन दुखावलं आहे. आणि रामनाथचे वडील म्हणाले, आता तुम्ही या शाळेला शिकवू शकता, तुम्हाला एक मोठी चूक कळालेली आहे. धन्यवाद.